मुक्काम वाढल्यानं त्यामुळे आता धोका देखील वाढलाय। चक्रीवादळाची तीव्रता वाढत चालल्यानं पुढील 12 तासात चक्रीवादळ रौद्ररूप धारण करण्याचा अंदाज वर्तवला गेलेला आहे। परिणामी महाराष्ट्रासाठी पुढचे 12 तास महत्त्वाचे असणार आहेत। बिपरजॉय चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या लाटा धडकतायत, तर दुसरीकडे अरबी समुद्रात गोव्याच्या पश्चिमेला 700 किलोमीटर अंतरावर आणि मुंबईच्या नैऋत्येला 630 किलोमीटर अंतरावर बिपरजॉय चक्रीवादळ स्थिरावलं होतं। मात्र आता ताशी 160 किलोमीटर प्रति तास वेगानं चक्रीवादळ सरकत असल्यानं गुजरातच्या किनारपट्टीला धोका निर्माण झालाय। गुरुवारी बिपरजॉय चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। चक्रीवादळाची वाढणारी तीव्रता धोक्याची ठरू लागली आहे। बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीकडे वेगाने सरकतंय। टोनाचाली उसका साइक्लोनिक स्टॉर्म से वेरी सिवियर, उसके बाद पहले सिवियर, उसके बाद वेरी सिवियर, उसके बाद एक्सट्रीमली सिवियर साइक्लोनिक स्टॉर्म बन गया। माने उसमें स्लोली और स्ट्रेंथ बढ़ता गया। ओके, तो आज जैसे कि वो अभी वो टॉप स्पीड में है एवं आज इवनिंग से एक्सपेक्टेड उसका स्लोली स्पीड कम होता जाएगा। बिपरजॉय चक्रीवादळ धडकणार असल्यानं पश्चिम किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आलाय। बिपरजॉय चक्रीवादळाचा विमान सेवेवरही परिणाम झालाय। पूर्व मध्य आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावर बिपरजॉय चक्रीवादळ धोकादायक ठरतंय, त्यामुळे गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मात्र बिपरजॉय चक्रीवादळ मांडवी ते कराची दरम्यान कुठे धडकणार हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। अरबी समुद्रात सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल 10 दिवस घोंगावणारं चक्रीवादळ म्हणून बिपरजॉयची नोंद झाली आहे। आज काल परसो ये एस्पेशली नॉर्थ ऑफ महाराष्ट्र यानी कि पालघर एडजेसेंट एरिया ये समुद्र में एस्पेशली ईस्ट सेंट्रल एंड नॉर्थ ईस्ट अरबियन सी ये जगह आपका विंड स्पीड काफी स्ट्रांग रहेगा। गुजरातच्या किनारपट्टीला मागील 3 वर्षात 2 मोठ्या चक्रीवादळांनी तडाखा दिलाय। 2 वर्षांपूर्वी तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं होतं। यावेळी चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनानं आत्तापासूनच उपाययोजना करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे नुकसानीची झळ कमी बसेल असा अंदाज वर्तवला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।